आता काय गॅरंटी आहे ते जे काही आहे ते पुन्हा संचारणार नाही? अगं पण नाही संचारणार, पाहिजे ते त्या प्रधान सरांना सांग दोन पोलीस ठेव माझ्या खोली बाहेर माझ्यावर वॉच ठेवायला। अगं पण त्याची गरज नाही लागणार, तू फक्त मला खात्री दे की तू माझ्या सोबत आहेस, प्लीज। काय करू? आत्ता राहू दे गप्प बस, त्याला दारू तर सोडू दे, मग पुढचं पुढे बघू। मॅडम तुम्ही नका जाऊ। पूर्वी तुझं लग्न झालंय? हो, बायको आहे ती माझी। वा, छान जोड आहे तुमचं, माझे आशीर्वाद। आता मला एक सांग, तुम्हा दोघांना कुणी वेगळं केलं तर उद्या तिला कुणी तुझ्यापासून नेलं हिरावून आणि म्हटलं की आजपासून ती आमच्या सोबत राहणार तर चालेल तुला? नाही ना, मला मान्य आहे माझ्या चुका झाल्यात, अक्षम्य चुका झाल्यात, पण अहो अजून आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे। आहे ना शोभना, दुसरा कुठला पुरुष आहे तुझ्या आयुष्यात? सुशांत प्लीज, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचारही नाही मी केलेला, इतका मार खाऊन सुद्धा। मी येऊ शकते तुझ्या बरोबर, पण मला भीती वाटते तू पुन्हा दारू प्यायलास तर माझ्या जीवाचं। अगं पण मी पिणारच नाही ना, आणि जर तुला तसं वाटलं तर माझे हात बांधून ठेव, ठीक आहे? मला ओमची परवानगी घ्यावी लागेल। सुशांत आलाय? सुशांत, माफ कर, मी चुकलो, मी तुमचा अपराधी आहे। तुम्ही माझा संसार चालवायला मदत केलीत आणि मी
तुम्ही मला इथून बाहेर काढलं नाही त्याबद्दल थँक्स. मी हिला सोबत नेऊ शकतो. नाही नाही, सुशांत आता माझ्यावर कधीच हात उचलणार नाही असं वचन दिलंय त्यांनी मला. तुला काय वाटत? मी त्याच्या बरोबर जावं असं त्याचं म्हणणं आहे ओम. तुला त्याला सुधारायची संधी द्यायची? हो द्यायची आहे, पण मला कळत नाहीये. ते तुझं लाईफ आहे, तुला तुझं डिसिजन कधीतरी घ्यावं लागणारच आहे. नाही पण त्या डिसिजन मध्ये मला तुझी मदत हवी आहे ना. मी काय मदत करणार? बघ एकदा संधी देऊन त्याला, मी काय निर्णय घेऊ. अरे निर्णय घेऊ म्हणजे तुझ्याबरोबर इथे आले तेव्हा तो डिसिजन तू घेतला होतास. आपण ब्लेम गेम खेळतोय का? ब्लेम गेम ओम. अच्छा तर तुझं म्हणणं असं आहे की मी डिसिजन घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके ओम. मी सुशांत बरोबर जाते असं. म्हटलं तर मग ओके. तिची जायची तयारी आहे म्हणजे तिचा डिसिजन झालाय. शी इज रेडी. थँक्स, थँक्यू. तुम्ही मला आणखीन एक संधी दिल्याबद्दल. एक मिनिट. प्रत्येकालाच आयुष्यात संधी मिळते तसं नाही, त्यामुळे तिला सांभाळ. प्लीज सांभाळ. स्वप्ना मावशी नको ना. येते मी आजी. हा काळजी घ्या बरं का.
आणि दगदग करून घ्यायची नाही, उगाच गच्चीवर जायचं नाही कपडे काढायला. हा मी धनाला सांगितलंय, धना फ्रीज मध्ये जी भाजी आहे ना ओलं खोबरं त्याच्यामध्ये, ती संपवा रात्री तुम्ही. ओमचे कपडे आहेत लॉन्ड्रीत, आज आणायला पाहिजेत. त्याच्यामध्ये त्याचा आवडता शर्ट आहे, उद्या नाही मिळाला घालायला तर चिडेल ना तो. नमस्कार करते. नका माझी काळजी करू. हा मी फोन करेन. लक्ष ठेव. उठव तर उठव. रणजित भाऊ, हो रणजित भाऊ, रणजित भाऊ, रणजित भाऊ, हो रणजित भाऊ, उठा उठा रणजित भाऊ. शोभन वशी निघाली. उठा उठा. गुड मॉर्निंग. थांब थांब थांब. त्यांचं बोलणं झालंय, ते निघाले. ओम दादाने परमिशन दिली, आम्ही दोघांनी परत एकत्र राहायचं ठरवलंय. शोभना माझ्या बरोबर येते. कामत आजोबा येते. स्वतःची काळजी घ्या, औषध वगैरे. धना जयेश, तुम्ही स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या हा, आणि वेळोवेळी फोन करत जा मला, हाल अहवाल कळवा. रडू नकोस धना, माझी काही चिंता करू नकोस. बरं रणजित, तुझ्या फिल्मचं कुठवर आलं ते कळवत राहा बरं का, आणि काही स्क्रिप्टचं ड्राफ्टिंग टायपिंग असेल तर. अरे हे बाबा, आमच्या शोभनेची काळजी घ्या. हा काळजी घे, दारू पिऊ नको. तिच्या मागे आम्ही सगळे जण आहोत, एवढं लक्षात ठेव. अरे इंजिनियर आहेस तू, काय चालव. आणि हो दत्ताबाऊंना सांग, मी डरूंगी नाही, बिंदास्त राहूंगी. नाही तेच बरं आहे. चल ना सुशांत, निघतो. काळजी घ्या, त्याला सांभाळा.
इशू कुठे सांग मला काय झाले नक्की आणि काकू तुम्ही थांबा तुम्ही बसा ना मी पाणी आणते तुमच्या पाणी बिणी नकोय का मला काही माझ्या तोंडचं पाणी पडायलंय अश्विनी अगं तू काही सांगत नाहीस अश्विनी ती काही सांगत नाही मग आम्हाला कळणार कसं एक तर सासवडला ना काळजी करण्या व्यतिरिक्त आमच्या हातामध्ये काहीही राहिलेलं नाहीये तिला काही विचारायला गेलं तर वस्त नांगावर येते ती त्या सगळ्याचा काय अर्थ आहे अश्विनी सांग ना मला अश्विनी सांग तू तू हे बघ माझ्या इशूची जवळची मैत्रीण आहेस की नाही मला काहीही न लपवता काय झालंय ते नक्की सांग काकू अहो मला खरंच काही माहिती नाही मी काहीतरी अर्धवट सांगणार त्यापेक्षा तिलाच सांगू द्या ना तिलाच विचारा तुम्ही मला कळत नाही तिला एवढं घाबरायचं कशासाठी पण हे बघ तू मला सांग की तिच्या काळजीपोटी आपण तिला विचारतो हे सगळं हे जर तिला समजत नसेल ना तर तिला हाताला धरून समोर बसून विचारणं हे आपलं काम आहे एक तर तिला ना तिच्या चेहऱ्यावर काही तिला लपवता येत नाही तिच्या मराविरुद्ध कुठलीही गोष्ट झाली ना अश्विनी तर तिच्या चेहऱ्यावर तिच्या आवाजात ते सगळं कळतं अगं सगळं दिसतं सगळं कळतं मला मग आम्ही काय करायचं बघत राहायचं काही बोलायचं नाही काय दिसतंय काय होतंय तिला ते बघत राहायचं नुसतं एवढंच करायचं सांग ना काय करायचं काय आम्ही विचारायचंच नाही काही हो काकू एकदम मी एवढ्या प्रश्नांचा भडीमार नका ना करू माझ्यावर अगं करू नको म्हणजे काय मग मी दुसरं काय करू प्रश्न विचारण्या पलीकडे माझ्या हातात काय आहे अचानक आश्रमात निघून गेली तिथेही मांडून सगळ्यांची परत आली आली ते आली खोलीमध्ये बसून राहिली कुणाशी बोलली नाही चालली नाही सगळे आपले हिच्या मागे इशू जेवून घे तिला काही नाहीच मग काय करायचं आम्ही अगं लहान लहान मुलांना सुद्धा कळतं ग अश्विनी कळतं घरामध्ये काहीतरी बिनसलंय ना हे कळतं त्यांना आमची पिंकी विचारत होती आजीला काय झालंय इशुताईला ओमदादाशी तिचं भांडण झालंय का रडत का बसली अशी काय उत्तर द्यायचं आम्ही सांग ना काय उत्तर द्यायचं तुम्ही कुणावर तरी रागवलाय तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये सगळं मान्य तुम्ही घ्या तुम्हाला वेळ हवा तो घ्या पण घाबरवू नका समोरच्याला असे काय विचारलं तर वस्त नांगावर नाही यायचं तुला सांगू का अश्विनी मुलं लहान असतात ना तेव्हा बरं असतं खरंच बरं असतं डोळे वटारून त्याला धमकावून मारून त्याला गप्प तरी बसवता येतं ग पण चिंगा फुटल्यावर काही करता येत नाही ग त्यांचं त्यांचं आयुष्य करू देत काहीतरी असं म्हणून गप्प बसायला लागतं पण आईला नाही ना असं करता येत आईला दिसतं ना डोळ्यासमोर सगळं तिला काळजी वाटते आणि मग काळजीपोटी हक्काने ती काही सांगायला लागली ना मला की तो उपदेश वाटतो काकू तुम्ही प्लीज काळजी नका करू तिची आपण बोलू ना तुम्ही बसा बर बसा प्लीज तिकडे सासवडलं ना अश्विनी सगळे जण मला प्रश्न विचारतात ग काय उत्तर देणार मी तिच्या डोक्यामध्ये काय वादळ चाललंय मलाच माहिती नसेल तर मी काय सांगू काय त्यांना काकू तुमच्यासाठी पाणी आणते मी इकडे का म्हणजे मला तुझी काळजी वाटली बाळा मला तुझा फोनवरचा आवाज ऐकून राहुल नाही म्हणून आले मी सासवडला येताना तुला फोन करून येते
परवानगी घेऊन येते ना तुझी. तू विचारलं होतंस मला मी येऊ का म्हणून. मी नाही विचारणार, मला परवानगीची गरज नाही. तू मुलगी आहेस माझी, मान्य आहे, मान्य आहे. पण आई, मी जर का एखादी गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये तर मी ठरवलंय ती गोष्ट तुम्हाला सांगायची नाही म्हणून मी सांगत नाहीये. त्या मागचं लॉजिक भले तुम्हाला चुकीचं वाटत असेल पण ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मला दरवेळेला का प्रेशराइज करता तुम्ही? आणि मग त्याच्यावरती मी काही बोलायला गेले ना की ते तुम्हाला पटत नाही, कारण ते तुम्हाला उद्धट वाटतं. ईशा, एक मिनिट, तू तर बोलूच नकोस. नाही विचारलं तिला खोदून खोदून? विचारलं की नाही ईशा का अशी वागते? विचारलं की नाही? विचारणार मी. मी आई आहे ना तुझी. त्याच्यापेक्षा जास्त बोललीस ना आता तू. मुसकाठात मारी ईशा. मारा मारा आता तेवढंच राहिलं.